नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की जो रोज बनवतोय, त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की संधीची मार्केट संधीच्या प्रतीक्षेत किंवा संधी सोडू नका याच्यामध्ये। जर आज पाहिलं असेल, कारण आपल्याला दोन्हीही साईडला मार्केटची आत्ताची कंडिशन आहे आणि मी वारंवार सांगतोय, ज्यावेळी पासून तो बाउन्स बॅक झालाय, मग पाहूया आपल्याला की निफ्टी आता 20,000 टच करते की काय, या सगळ्या कंडिशन आपण इथे तपासून पाहूया। तसेच सोमवारी काय करायचं ह्या गोष्टीचा आपण आज आढावा घेणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण याच्यामध्ये वीकली आणि डेली अशा दोन्ही कंडिशनचा आपण अनालिसिस करूया, जेणेकरून तुम्हाला पुढच्या संपूर्ण वीकचा आणि सोमवारचा अशा प्रकारे अनालिसिस करायला सोपं जाईल। सुरुवात करूया निफ्टीपासून। एक गोष्ट आपण मागच्या वीकमध्ये केली होती, ज्यावेळी इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला होता की पुढच्या वीकमध्ये थोडं करेक्शन येऊ शकतं। ओपनिंग ऍटलिस्ट खालच्या लेवलला दिलं होतं त्याने, परंतु ह्या वीकमध्ये पुन्हा त्याने काय केलं, मागच्या वीकचा हाय ब्रेक करून टाकलाय आणि आजचं क्लोजिंग खूप बुलिश आहे। मागच्या दोन दिवसाची जर मुवमेंट पाहिली तर आत्ताची कंडिशन आहे निफ्टीची, ती रोख सके तर रोख लो असं म्हणू शकतो, एवढ्या जोरदार वरच्या दिशेने पळायचा प्रयत्न करते। 19,590 हे आजचं क्लोजिंग आहे, पुढच्या वीकमध्ये पण निफ्टी बुलिश राहण्याचे संकेत देते। असं वाटतं की पुढच्या वीकमध्ये अगदी 20,000 जवळपास तो जाऊ शकतो, 200-250 पॉईंट तर आरामात मुवमेंट तो कव्हर करेल। आता सोमवारचे लेवल जर आपण इथे पाहिला गेलो तर एक कंडिशन आम्हाला अशी वाटते की जी मेन रेझिस्टन्स लाईन होती आपल्यासाठी ती त्याने ब्रेक केली आहे 19,560। याचा अर्थ काय, तर सोमवारसाठी 19,560 हा स्टॉपलॉस किंवा एक सपोर्ट लेवल काम करेल। जोपर्यंत मार्केट 19,500 खाली येत नाही तोपर्यंत पुटमध्ये बसायचं नाही, पहिली गोष्ट। जेही कॉलमध्ये असतील त्यांनी लक्षात ठेवायचं, थोडा चुकून खाली येईल परंतु त्याची इथून पुढची जी लेवल असेल ती कुठे असेल, तर 19,680 पर्यंत जाण्याचा प्लॅन करेल तो पहिल्यांदा। म्हणजे वरच्या साईडला थोडा स्कोप आहे तुम्हाला अजून, आणि स्टॉपलॉस जी लेवल असेल तुमच्यासाठी तर 19,500 ठेवा। 19,500 खालीच नॉर्मल शॉर्ट सेलिंग येऊ शकतं, ते पण लिमिटेड येईल 19,360 पर्यंत। ओके, दोन्ही कंडिशन आहेत, प्रॉबॅबिलिटी जास्त आहे वरच्या साईडला, कारण आजचं क्लोजिंग सांगतंय त्या वचावरून। आता जाऊया बँक निफ्टीच्या आपण वीकली अनालिसिसमध्ये। एक जर गोष्ट ऑब्झर्व केली तर हा एक ट्रेंड लाईन काढलेला आहे मी वीकली कॅन्डल्सवर, याच्यामध्ये 44,887 रुपयांना आज तो क्लोज झालेला आहे। एक गोष्ट जर मित्रांनो ऑब्झर्व केली, थोडा कॅन्डल्स पण मी इथे मोठ्या करतोय, ऍक्च्युअली या वीकमध्ये त्याने डोजी फॉर्म केलाय, परंतु त्या ट्रेंडलाईनच्या वरती जाऊन तो क्लोज झालाय। ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर बँक निफ्टी करेक्शन दाखवतीये, परंतु निफ्टीला पाहता असं वाटतंय की सध्या मेन निफ्टी आहे ना, त्यात काही जरी झालं तरी, त्यामुळे थोडं बँक निफ्टी टर्न घेऊ शकते आणि अजून कुठलंही वीकनेस नाही बँक निफ्टीमध्ये जाणवत। त्यामुळे मला असं वाटतंय आत्ताच्या कंडिशनला 44,600 हा सपोर्ट राहणार आणि वरच्या लेवलला 46,000 जाण्याची मिनिमम त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तर त्या कंडिशनने विचार करा। पाहूया सोमवारसाठी काय कंडिशन्स बनतायत। इंट्राडेचा जर विचार करायला गेलं तर अजून पण मी जो चॅनल ऑलरेडी ड्रॉ करतोय आपण मागच्या पूर्ण वीकमध्ये, त्या चॅनलवरच कंटिन्यू करतोय, कारण मला असं वाटतं की अजून पण 45,000 रेझिस्टन्स आहे। त्यामुळे 45,000 वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोठी पोझिशन नको किंवा अपसाईडची पोझिशन नको या। ओके, आणि 44,700 खाली डाऊनचा विचार करा, 44,500 खाली सेलिंग जोरदार पाहायला मिळेल। तर अशा प्रकारच्या कंडिशन असतील सोमवारसाठी। आता फिन निफ्टीकडे जाऊया। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो मित्रांनो याच्यामध्ये की 20,083 क्लोजिंग आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर कंडिशन पाहायला गेली तर इथे ऑलरेडी ब्रेकआउट आहे आणि आजचा डोजी म्हणजे ह्या वीकचा सांगतोय की पुढचा वीक थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे, कारण प्रॉपर डायरेक्शन नाहीये, करेक्शन दाखवतोय परंतु कुठेच कन्फर्मेशन नाहीये। ह्या वीकमध्ये गरजेचं होतं पण मिळालं नाही, त्यामुळे आपण विनाकारण बिअरिश होण्याचा अर्थ नाही। आपण ज्यावेळी बिअरिश होतो कंडिशननुसार त्यावेळी ठीक आहे, अजून बिअरिश राहून उपयोग नाही। आत्ताच्या कंडिशनला आपण ऍज इट इज थांबूया फिन निफ्टीमध्ये। आता डेली अनालिसिस जर करायला गेलो आपण तर इथे मला असं वाटतंय की 20,100 तुमच्यासाठी रेजिस्टन्स असेल। 20,100 वरतीच फिन निफ्टीच्या अपसाईडचा विचार करायचा, त्याच्यावरती गेल्यावरच तुमच्या कॉलमध्ये चांगली रॅली मिळेल आणि 19,950 हा तुमच्यासाठी डाऊनसाईडला लेवल असेल, सपोर्ट म्हणून काम करेल। याच्या खालीच तुम्ही सेलिंगचा विचार करा किंवा पुट साईडचा विचार करा, तिकडे तुम्हाला आरामात 50-100 पॉईंट देईल। हे पॉईंट थोडे जरा तुमचे प्रीमियम खाऊ शकतात। ओके, तर अशा प्रकारे कंडिशन्स होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या। एक ऑब्झर्व केलं का,
मार्केट लाइफटाइम हाईला आलेले आता आणि असं वाटतं की इथून काय करावं, प्रत्येकाला जिज्ञासा आहे. बऱ्याच दिवसापासून आमचे जे क्लायंट्स असतात माझे, ते फोन करतात की आता आम्ही काय करू. आम्ही त्यांना सजेशन देतो. तुम्हाला पण असा प्रश्न पडतोय का बरं की मार्केट इथे लाइफटाइम हायला येऊन बसलंय, इथे काय केलं पाहिजे? खरेदी केली पाहिजे? प्रॉफिट बुक केलं पाहिजे का थांबलं पाहिजे? असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर लाइफटाइम हाय असा एक मेसेज करा. काय करायचं? लाइफटाइम हाय असा मेसेज करा. 100 कमेंट येऊ द्या. तुम्हाला आम्ही एक छान व्हिडिओ बनवून देऊ की ज्याच्यामध्ये लाइफटाइम हायला मार्केट असल्यावर विचार काय करायचा आणि ऍक्शन काय घ्यायची हे आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवूया. याच्यानंतर 4 स्टॉकचा अभ्यास करूया की जो तुमच्या सोमवारच्या ट्रेडसाठी तुम्ही वापरू शकता तुमचं अनालिसिस करून. याच्यामध्ये पहिला जो स्टॉक असेल त्याचं नाव असेल ओबेरॉय रियालिटी लिमिटेड. ओबेरॉयमध्ये आम्हाला असं वाटतंय की 1061 रुपयांनाच क्लोज झालाय. 1063 वरती ओबेरॉय रियालिटीवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्लेनमार्कमध्ये आम्हाला 701 क्लोजिंग दिसतोय. 704 वरती ग्लेनमार्कवर फोकस करा. त्याच्यानंतर ना 3 नंबरचा स्टॉक असेल डाऊन साईडला रेडिंग्टन लिमिटेड. रेडिंग्टन मध्ये आम्हाला 182 रुपयांचा क्लोज दिसतोय. 181 खाली रेडिंग्टन वर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. 4 नंबरचा स्टॉक मित्रांनो याच्यामध्ये अपोलो टायर्स लिमिटेड. याच्यामध्ये तुम्हाला 416 क्लोजिंग दिसतंय आणि 414 खाली याच्यावर तुम्हाला फोकस करायचं. याच्यामध्ये इथे सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं अपोलो टायर्समध्ये. तर अशा प्रकारे होते 4 स्टडी स्टॉक्स, निफ्टी बँक निफ्टीचं पूर्ण अनालिसिस मित्रांनो. आणि हे अनालिसिस करत असतानाच तुम्हालाही आत्ताच्या कंडिशनला आमच्याकडून प्रॉफिट गायडन्स पाहिजे. कशा पद्धतीने ट्रेड करायची, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची, कशा पद्धतीने पोर्टफोलिओ डिझाईन करायची, कुठे इन्व्हेस्ट करायची, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजच संपर्क साधा. 880-280-90 आमची टीम तुम्हाला म्युच्युअल फंडापासून स्टॉकपर्यंत ट्रेडिंगपर्यंत सगळ्या गोष्टींचा गायडन्स करेल प्रॉपर वेने, जेणेकरून तुम्ही एक चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करू शकता मार्केटच्या कुठल्याही कंडिशनमध्ये. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.